कांद्यावरील निर्यात शुल्क 40% वरून 20% कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य $550 प्रति टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडं घातलं होतं. त्यामुळं आता कांद्याचे दर स्थिर होण्यासाठी आणि वर जाण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. अर्थात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट झालंय. कांद्याबद्दल केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत पहा. कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती 40% वरनं 20% वर आणलेली आहे. यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे.